नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी आणि इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांविषयी दोन नवीन अपडेट्स बघणार आहोत या दोनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध करत असतो म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर बघा तुमच्या कुठलाही टाईम वेस्ट न करता आता आपण वळूया आपल्या पहिल्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट आहे मी तुम्हाला याआधी अपडेट दिलेला होता की कृषी अभियांत्रिकी विद्यार्थी आंदोलन करून राहिलेले आहेत एम पी एस सीने आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल सब्जेक्ट इन्क्लूड केलेला नाही यामुळे बघा कृषी अभियांत्रिकी विद्यार्थी आंदोलन करून राहिलेले आहे आजचा सोळावा दिवस होता बघा या आंदोलनामुळे बघा कृषी अभियांत्रिकीची थर्ड सेमिस्टरची परीक्षा पोस्टपॉन सुद्धा करण्यात आलेली आहे आणि बघा काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी इशारा दिलेला होता की शासनाने आणि आयोगाने पंधरा दिवस होऊन सुद्धा आंदोलनाची दखल घेतलेली नाही म्हणून बघा विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला होता परंतु बघा सोळाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोचाव्यात म्हणून एका अनोख्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने केक कापून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने चार केक विद्यार्थ्यांनी कापलेले आहेत आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा शांतीपूर्वक प्रयत्न केला या विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की एम पी एस सीच्या नवीन पॅटर्न मध्ये कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक ऑप्शनल सब्जेक्ट कृषी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला अनुसरून असायला पाहिजे जेणेकरून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही म्हणून बघा मागील सोळा दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करून राहिलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट होती आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे पुढारी न्यूजपेपरमधली माहिती आहे बघा मराठवाड्यामध्ये महसूलची सोळाशे त्र्याण्णव पदे ही रिक्त आहेत सर्वाधिक पदे बघा नऊशे चौवेचाळीस तलाठी पदाची सर्वाधिक पदे ही रिक्त आहे परंतु बघा ही रिक्त पदे भरण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या हालचाली शासनाकडून दिसून राहिलेल्या नाहीत हे बघा विद्यार्थी मित्रांनो मराठवाड्यामध्ये रिक्तपदांच्या भरतीकडे दुर्लक्ष होत आहे दोन हजार वीस साली बघा कोरोना महामारीला सुरुवात झाल्यानंतर एकाही जिल्हा प्रशासनाने रिक्तपदांची सरळ सेवेतून भरती प्रक्रिया राबवलेली नाही म्हणजेच बघा दोन हजार वीसपासून कुठल्याही प्रकारची भरती झालेली नाही आणि पदे, पदे रिक्त आहेत पदे रिक्त असूनसुद्धा भरती प्रक्रिया राबवण्यात येत नाही ओके टोटल बघा सात हजार चारशे चौवेचाळीस पदे मंजूर आहेत यापैकी बघा पाच हजार सातशे एक्कावन्न कर्मचारी कार्यरत आहेत तर सोळाशे त्र्याण्णव पदेही रिक्त आहेत आणि इथे बघा जिल्हानिहाय रिक्तपदेसुद्धा देण्यात आलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हजारो पदे रिक्त असून सुद्धा भरती प्रक्रिया राबवल्या जात नाही म्हणून बघा बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये सतत वाढ होताना दिसून राहिलेली आहे या दोन्ही अपडेट्स तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होत्या म्हणून या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आपलं टेलिग्रॅम चॅनलसुद्धा आहे टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद